मंगळवेढ्याची सुप्रसिद्ध मस्तानी पंढरपूरकरांच्या सेवेत आत्माशांत मस्तानी हाऊस अँड आईस्क्रीम पार्लर मध्ये विविध प्रकारची टेस्टी आईस्क्रीम स्वादिष्ट आत्माशांत मस्तानी एकदा खाल तर पुन्हा याल। सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा। छत्रपती संभाजीराजे आज आपण आवडले आझाद मैदानाचे उपोषण बसलेले त्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी आम्ही पंढरपूर शहर च्या वतीने एक पंढरपूर शहरामध्ये आम्ही बंद ठेवलेला आहे आणि नागरिकांना सुद्धा याच्यामध्ये सामील झालेले आहे। खरं म्हटलं तर आपल्याला बघितलं तर की आज गेले अनेक वर्षापासून मराठा समाज या आरक्षणासाठी पडतोय, आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी पळतोय। खरं म्हटलं तर आम्हाला या सरकार जे काय कुठलाही सरकार येऊ दे, आमच्या मराठा समाजाच्या मागण्या आतापर्यंत त्यांनी मान्यच केलं नाही। आमची दिशाभूल करते हे सरकार, आम्हाला म्हणतंय देतो आरक्षण, आम्हाला तर अजूनपत्र आमच्या मुलाला मिळालं नाही, संरक्षण नाही, नोकरी नाही, व्यवसाय नाही, उद्योजक नाही, शेतकऱ्यांच्या मुलासाठी सुद्धा नाही। आमची गुरं गुणवणं असून त्याला गुणवणं सुद्धा आम्हाला कुठं न्याय मिळत नाही। म्हणलं तर आमच्या मागण्या आता नाही मान्य केल्या राजांच्या, आता सध्या आझाद मैदानात उपोषण बसले, त्या राजांच्या मागण्या जर नाही मान्य झाल्या तर ह्याच्यापेक्षा आम्ही आंदोलन तीव्र छेडलं जाईल, त्याला सरकार जबाबदार राहील। आता बघितलं तरी आपण आता राज्यपाल, महाराष्ट्राचे राज्यपाल आज बघितलं तर महाराजांबद्दल आक्षेप बोललेले आहेत, या राज्यपालचा आम्ही जाहीर निषेध करतो, राज्यपालने आपली स्वतःची राजीनामा द्यावा आणि आपली खुर्ची खाली करावी अशी आमची एक घोषणा आहे महाराष्ट्रातून। जर या राज्यपालने जर माफी नाही मागितली, या राज्यपालने आपला राजीनामा नाही दिला तर या राज्यपाल आम्ही शिवाजी चौकात त्यांचं एक धन न धन करू अशी आम्ही मागणी आम्ही या सोलापूर जिल्ह्यामध्ये करत आहे। जर या मराठा समाजाचा दिशाभूल या सरकारनं जर केलं, मग काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, भाजप असो, शिवसेना असो, जर आमच्या मराठा समाजाच्या ह्याच्यापुढे जर फसवणूक केले, महादर्शन तुम्हाला गावामध्ये पंढरपूर शहरात जिल्ह्यात कुठेच फिरू देणार नाही।